बाजरीची भाकरी आहे आणि भेंडी मसाला केलाय, मेथीची भाजी, सॅलड, वरण वांग मिक्स करून सांबार केला म्हणजे बाजरीच्या भाकरीला वरण कॉम्बिनेशन चांगलं. शेंगदाण्याची चटणी आणि दही. ह्या कण्या गार झाल्यात आता चांगल्या, कण्या प्यायच्या वेळी त्याच्यात ताक घालायचं. तोपर्यंत मी ताक करून आणते. माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर करा. मेथीची भाजी तयार आहे, बाजरीच्या भाकर केले, आता फक्त वरण फोडून टाकायचे. एक चमचा एवढा चमचा दीड चमचा कण्या मी एक अर्धा तास पाण्यात भिजत घातलेल्या. आता त्याच्यात थोडस मीठ घालते, मीठ आपल्या चवीनुसार भरायचं. पाण्याला उकळी आली की हे त्याच्यात वळायचं. तोपर्यंत मी मिक्सरला हे काढले, एक दोन चार दिवसाची साय साठवून टाकलं, ते चापायला ठेवले. त्यामुळे लोणी पण पिवळं असतं आणि तूप पण पिवळं असतं, माहितीच असलं तर पांढर शुभ्र असत. आता पाणी चांगलं उकळलं, त्याला एक 10-15 मिनिट गॅस बारीक करून चांगलं शिजू द्यायचं. दुधावर पण खाल्ली तर पिली तर चालतंय किंवा ताकावर पण पिली तर चालतंय. आम्ही फ्रेश असतं गरम असतं त्यावेळी दुधावर, दुपारी जेवायच्या वेळेला ताकावर. असला हेल्दी इकडं तर लोणी मी कडवायला ठेवलंय, त्याचं तूप काढते गॅस मोठा करते. कण्या झाल्या जेव्हा पण जेव्हा गार होते म्हणजे पाक पुसायला येते. आवरे काय किंवा वरणा कुकरच्या तुपाचा गॅस बंद करते, गार करायला ठेव. मेथीची भाजी करणार आहे, पडून ती बाकी डाळ एक 10 मिनिट अगोदर भिजत घातलेली. कोवळी भाजी आहे, आता काय शेंगदाण्याचं कोट वगैरे काय गरज नाही, नुसती डाळ घालायची. मेथीची भाजी म्हणजे बाजूच्या भाकरी करून ठेवते, मधला गॅस थोडा लहान आहे, जास्त फोर्स येत नाही. तर बाजरीच्या भाकरी मेथीची भाजी शिजवलेली आहे, कुकर अजून गरम आहे, तर मी बाजूच्या भाकरी करून घेते.